मंत्री ज्वल्ले यांच्या फंडातून 22 कोटीची विकास कामे पूर्ण. कुमार पाटील मुरलीधर मंडपात फरशी बसवण्याच्या कामाचा शुभारंभ. महिला व बाल विकास मंत्री शशिकला ज्वल्ले खासदार अण्णासाहेब ज्वल्ले यांच्या फंडातून कोगनोळी हनबरवाडी दत्तवाडी येथे आतापर्यंत 22 कोटी रुपयाची कामे झाली आहेत. मंत्री ज्वल्ले व खासदार अण्णासाहेब ज्वल्ले यांनी नागरिकांच्या सोयीसाठी विविध विकास कामे राबवून निप्पाणी मतदारसंघात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या ठिकाणी असणाऱ्या मुरलीधर मंडपासाठी 5 लाख रुपयाचा भरघोस निधी मंजूर केला आहे. त्यांनी या ठिकाणची फरशी बसवणे व रंगकाम करण्यासाठी हा निधी दिला आहे. साळी कोष्टी समाजभवनासाठी आपण मंत्री ज्वल्ले व खासदार ज्वल्ले यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर हे काम पूर्ण करून देणार असल्याची माहिती भाजप अध्यक्ष कुमार पाटील यांनी सांगितले. ते कोगनोळी तालुका निप्पाणी येथील मुरलीधर मंडप येथे फरशी बसवण्याच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते. मंडळाचे सदस्य उद्धव काजवे यांनी स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य विद्या वटकर, सुमित माने, बबलू पाटील, सचिन निकम, मोहन विटे, कुमार वटकर, वैभव पाटील, अरुण पाटील, बाबासाहेब वडर, यशवंत जाधव, रंगराव कागले, नामदेव यादव, रामचंद्र कोळी, प्रकाश पवार यांच्यासह भाजपा कार्यकर्ते, देवस्थान कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन धनवडे यांनी आभार मानले.